वाराणसीची यात्रा चालली तेव्हा स्वामींनी भागीरथीस पत्र धाडले ते अभंग 3 परिसेव माते माझे विनवनी मस्तक चरणी ठेवितसे भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थांची जिता भुक्ती मोक्षो मरणे तुझ्या तिरी ऐहिकी परत्री सुखरूप तुका विष्णुदासु संताचे पोषणे वाक्पुष्पतेने पाठविले। हे गंगा माई माते तू माझी विनंती ऐक, मी तुझ्या पायावर मस्तक ठेवित आहे। हे भागीरथी तू महापातकांचे निवारण करणारी असून सर्व तीर्थांची स्वामिनी तूच आहेस। जे तुझ्या तीरावर राहतात त्यांना जिवंतपणी भोग मेल्यानंतर मोक्ष आणि सकाम बुद्धीच्या लोकांना तू स्वर्ग प्राप्त करतेस। याप्रमाणे तू इह आणि परलोकी भोग आणि मोक्ष सुख देणारी आहेस। तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांकडून पोचलेला हरिभक्त आहे आणि मी हे तुला शब्दरूपी पुष्प पाठवले आहे, त्याचा तू स्वीकार कर। तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उनी तुम्हा पाशी मी तू अल्पची संतोषी तुका म्हणी देवा काही भातुके पाठवा। हे भगवंता देवा, तुम्ही विश्वनाथ आहात, विश्वाचे नाथ आहात आणि मी एकचित अगदी दिन दुबळा अनाथ आहे। आपण माझ्यावर थोडीतरी कृपा करा, अशा प्रकारची मला आशा लागलेली आहे। मी आपला भक्त आहे आणि तुमच्या पाया पडत आहे। तुमच्याजवळ भक्तांना देण्यासाठी कोणत्या प्रकारची उणीव नाही, पण मी मात्र तुमच्या थोड्याशा कृपेने सुद्धा संतुष्ट होणार आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, माझ्यासाठी आपल्याविषयीचा प्रेमरूपी मला खाऊ पाठवून द्या। पिंड पदावरी दिला पुले करी माझी झाली गया वर्जुनू फिटले पितरांचे ऋणू केले कर्मांतरू बोंब मारिली हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे। मी आपल्या हाताने विष्णू पदावर हा देहरूपी पिंड अर्पण केलेला आहे, त्यामुळे माझा गया क्षेत्रातील पिंडदानाचा तीर्थविधीही संपून गेला आहे आणि त्या योगे पितरांचे ऋण सुद्धा फिटलेले आहे। सर्व क्रियाकर्मे केली आणि शेवटी हरिहराच्या नावाने बोंब मारली। तुकाराम महाराज म्हणतात, आता माझ्यावरील पितरांच्या ऋणाचे ओझे पूर्णपणे उतरले आहेत, आता काही करायचे शिल्लक राहिलेले नाही। मथुरेच्या राया माझे दंडवत पाया तुमचे कृपेचे पोषणे माझा समाचार घेणे नाम धरिले कंठी असे आर्त भूतपोटी जीवीचे ते जाना तुका म्हणे नारायणा। हे मथुरेच्या राजा भगवान कृष्णा, तुझ्या पायाला माझे नमस्कार असो। मी तुझ्या कृपेने पोचला आहे आणि म्हणून तुम्ही माझा क्षेम समाचार घ्या, अशा प्रकारची माझ्या मनामध्ये उत्कट अशी इच्छा निर्माण झालेली आहे। त्यामुळेच तुमचे नाम मी सदोदित माझ्या कंठामध्ये धारण केले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, माझ्या मनातील अभिप्राय जाणून घ्या आणि त्याप्रमाणे माझा समाचार घ्या। जाय तिकडे लागे पाठी नाही तुटी आठवावी हिरून आलेले चित्तू माझे थी तो भांडवलो जाऊन या रूप डोळा मन चाळा लावेले आणि तोंडा पडली मिठी कान गोठी नायकती बोलिल्याचा आठवण घडे वाणी ओढे ते सोयी तुका म्हणी प्रेम धगी भरली अंगी अखंडू। मी जिकडे जावे तिकडे हा माझा देव माझ्या पाठीशी लागलेला आहे आणि त्याच्या स्मरणाला कधी खंड पडत नाही। या देवाने माझे सर्व भांडवल असलेले जे चित्त आहे तेच नेमकं चोरून नेलं आहे। याने आपले मन माझ्या डोळ्याला दाखवून माझ्या मनाला वेढ लावलेली आहे। या देवाच्या नावाशिवाय दुसरे काही बोलण्याविषयी जणू दाखीळ बसली आहे। कान सुद्धा या हरीच्या गुणानुवादावासून दुसऱ्या गोष्टी ऐकत नाहीत, मला इतर कुठल्याही गोष्टी ऐकवत नाहीत। काही कोणाशी बोलले तर आपण काय बोललो याची जरा सुद्धा शुद्ध राहत नाही। माझी वाणी या देवाच्या नामसंकीर्तनामध्ये सारखी ओढ घेत असते। तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अंगामध्ये हरिविषयाची प्रेमाची धग अखंड भरून राहिली आहे। नको वैसे झाली अन्नू भूक तहानो ते गेली गोविंदाची आवडी जीवा करीन सेवा धनीवरी राहिली ती राहो काम
सकळ धर्म देहीचे देह धरिला त्याचे फळू अनेक काळो धन्य हा जाऊ ने दी करिता सोसो क्षमा दोष करविनो तुका म्हणे याचे पाठी आता साठी जीवाची मला अन्न सुद्धा नकोशे झालेले आहे आणि माझी सर्व तहान भूक नाहीशी झाली आहे। माझ्या जीवाला फक्त या गोविंदाची आवड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे। त्याची सेवा मन तृप्त होईपर्यंत मी करीत राहीन। माझ्या देहधर्माची सर्व कर्मे राहिली तरी राहू द्या, इतर सर्व लौकिकाची कामे सुद्धा राहून जाऊ द्या। हा काळ धन्यत्वाने जात आहे, हेच माझ्या देहधारणाचे फळ आहे। मी माझ्या मनाला आता दुसऱ्या हवेकडे जाऊ देणार नाही। इतर कुठलीही हाव मला लागणार नाही आणि कुठल्याही गोष्टीची मी मनामध्ये इच्छा सुद्धा धरीत नाही। माझ्याकडून जे दोष घडले असतील त्यांची क्षमा मी श्रीहरीकडून करवून घेईन। तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या देवाच्या पाठीशी लागून याला माझा जीव अर्पण करून मी देवाच्या पाठीशी राहीन। वाट पायी हरी काम ये अजुनी निष्ठुर कामनी धरिले काय करू धीर होत नाही जीवा काय आड ठेवा उभा केला नाही माझा धावा पुढे लाकानी कोठे चक्र पाणी गुंतले ती नाही कळू आली अंतरांतरू कृपावंत फार ऐकतो बहुता दिसांची राहिले भातुकी नाही कवतुके कुरवाळिले तुका म्हणे देई एक वेळा भेटी शीतळ हे पोटी होईल मग। मी या भगवंताची सारखी वाट पाहत आहे पण तो अजून का बरे येत नाही। हरीने माझ्याविषयीचा इतका निष्ठुरपणा मनामध्ये का धरला असावा, काय करावं। त्याच्या भेटीशिवाय माझ्या जीवाला धीरच धरवत नाही। माझ्या पापाचा ठेवा आज येऊन उभा राहिला की काय काही कळत नाही। माझा धावा त्या हरीच्या कानावर पडला नसेल काय, किंवा हरी एखाद्या भक्ताच्या घरी गुंतून तरी पडला नाही ना। माझ्या अंतकरणाचा परिचय त्यांच्या अंतकरणाला झाल्याचे दिसून येत नाही, पण श्रीहरी तर फार कृपाळू आहे। देवाकडे माझा पुष्कळ दिवसांचा खाऊ राहिलेला आहे, त्याने मला कधी जवळ घेऊन प्रेमाने कुरवायले नाही। तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा एक वेळ तरी मला भेट द्या म्हणजे माझे मन शांत होईल। नाही दिले कधी कठीण उत्तरू तरी कांतर पडेले म्हणवनी आता वियोग नसाहे लाचावले देह संघटने वेळू वेळा वाचे आटवितो नाम अधिकचे प्रेम चढे घेता तुका म्हणे पांडुरंगे जननी घेऊन कडिये बुजाविली। मी कधी देवाला कठोर शब्दाने बोललो नाही, असे असताना सुद्धा देवा त्यांनी माझ्यामध्ये का बरी अंतर पडले। देवाशी पुष्कळ दिवस संघटन झाल्यामुळे माझा देह सोकलेला आहे आणि म्हणूनच मला आता हा वियोग सहन होत नाही। प्रत्येक वेळी देवाच्या नामाचे स्मरण करीत आहे आणि तसे स्मरण करताना अधिकच प्रेम वाढत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगी आई मला कडेवर घे आणि माझी समजूत काढ। आता न करी सोसू सेविन हा ब्रह्मरसू सुखी सेविन अमृतू ब्रह्मपदीचे निश्चितू तुमचा निज ठेवा आम्ही पाडी लाठावा तुका म्हणे देवराया आता लपाले तेवाया। आता मी दुसरं कोणतंही कष्ट करणार नाही, केवळ या ब्रह्मानंदाचेच सेवन करीत राहीन। ब्रह्मस्वरूपाचे आनंदामृत सुखाने आणि निश्चयाने मी सेवन करीन। देवा तुमच्या आनंदाचा गुप्त ठेवा आम्ही माहीत करून घेतलेला आहे। तुकाराम महाराज म्हणतात की हे देवराया, तुमचे आम्हाला सर्व काही कळले असल्यामुळे आता व्यर्थपणे तुम्ही लपून बसला आहात, त्याचा काही उपयोग नाही कारण तुम्ही आम्हाला समजले आहात। जेथे जेथे जासे तेथे मजसे तू पाहसे ऐसा पसरी न भाऊ रीता नाही कोणी ठाऊ चित्त जडले पायी पाळती हे ठाई ठाई तुका म्हणे पोटी देवा घालून सांगे गोष्टी। अरे मना, तू ज्या ठिकाणी जाशील जेथे जेथे जाशील तेथे मलाच ब्रह्मरूपाने व्यापक असलेला पाशील, असा मी आपला व्यापक भाव विस्तारीन की त्यामुळे जगातील कोणतेही स्थान रिकामे राहणार नाही। हरीच्या व्यापक स्वरूपाच्या ठिकाणी माझे चित्त एकरूप होऊन गेलेलं आहे, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी माझा शोध करशील त्या त्या ठिकाणी मलाच तू पाहशील। तुकाराम महाराज म्हणतात, अखंडाकार वृत्तीच्या पोटात देवाला घालून किंवा देवाला आत्मतत्वाने जाणूनच मी माझ्या व्यापकत्वाच्या गोष्टी सांगत आहे। मुक्ती पांग नाही विष्णूची या दासा संसार तो कैसा न देखती
बैसला गोविंदू जडोणी या चित्ती आदित्येची अंती अवसानी भोगनारायणा देऊनी निराळी ओविया मंगळी तोची गाती बळ बुद्धी त्यांची उपकारासाठी अमृत ते पोटी साठवली दयावंत तरी देवाच सारिखी आपुली पारखी नोळखती तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव वैकुंठ तो ठाव वसती ते जे विष्णू भक्त आहेत त्यांना मुक्तीची उत्कटपणे अशी इच्छा असत नाही त्या मुक्तीसाठी ते पराधीन होत नाहीत आणि ते संसाराकडेही पाहत नाहीत आयुष्यामध्ये सदा सर्व काळ सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये फक्त एका ईश्वरानेच निवास केलेला असतो त्यांनी आपला सर्व भोग नारायणाला समर्पण केलेला असून मंगल ओव्याने तेच नारायणाला गात राहतात त्यांचे बळ त्यांची बुद्धी यांचा उपयोग नेहमी ते उपकारासाठीच करीत असतात त्यांच्या पोटात जणू काही अमृत साठवलेलं असतं देवासारखे ते अतिशय दयावंत असतात कृपाळू असतात त्यांच्यात हा आपला हा दुसरा असा भेदभाव असत नाही तुकाराम महाराज म्हणतात त्यांचा जीव म्हणजे देवच बनलेला असतो आणि ते ज्या ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी वस्ती करतात ते ठिकाण हेच एक वैकुंठ बनून गेलेलं असतं सापडला हाती तरी जाली हे निश्चिंती नाही धावा घेत म्हणू इंद्रियांचे समाधान सांडी लाही वा अवघासांचे ताचा ठेवा तुका म्हणी कामू निरसून या घेतो नामू हा देव आमच्या हातामध्ये सापडलेला असल्यामुळे आम्ही आता निश्चिंत झालेलो आहोत आता माझे मन इतर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे धाव घेत नाही माझ्या सर्व इंद्रियांचे पूर्णपणे समाधान होऊन गेलं आहे आणि मी माझ्या प्रारब्धाचा किंवा पूर्वकर्माचा ठेवा सर्व टाकून दिलेला असून त्याची हाव सुद्धा माझ्या मनानं सोडून दिलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व लौकिक वासनांचा त्याग करून मी या श्रीहरीचे नाम घेत आहे सेविन उच्छिष्ट लोळेन अंगणी वैष्णवांचे नाणी होईन किडा ऐसे जन्माता मज देई देवा आवडी हे जीवा सर्व काळू त्यांचे चरण रजो येती अंगावरी वंदिन ते शरी जाईन मागे तुका म्हणे येते राहील असे भाऊ सकळही वावू जाणून या वैष्णव संतांच्या उच्छिष्टाचे मी सेवन करीन आणि त्यांचे चरण ज्या ठिकाणी लागलेले आहेत त्या अंगणामध्ये लोळेन आणि संतांच्या नाणी घरात किडामंगी होऊन राहीन त्यामुळे त्यांचे चरण तीर्थ अंगावर पडून मी कृतार्थ होऊन जाईन हे भगवंता मला आता अशा प्रकारचा जन्म दे कारण माझ्या जीवाला सर्व काळ हीच आवड निर्माण झालेली आहे वैष्णवांच्या पायाचे धूळ माझ्या अंगावर येईल तेव्हा तिला डोक्यावर घेऊन मी वंदन करीन ती धूळ अंगावर पडण्यासाठी संत जिकडे जातील तिकडे त्यांच्या मी मागे मागे जात राहील तुकाराम महाराज म्हणतात देवा सारा संसारच निष्फळ आहे असे जाणूनच वैष्णव संतांच्या दाशाविषयी आणि त्यांच्या संगतीविषयी माझी इच्छा प्रेम आणि श्रद्धा निर्माण झालेली आहे जडून राहिलेली आहे क्षेम दयालाहू स्फुरता ते दंडवाहू आता झडझडा चाली देई उचलो निपावली सांडी हंसगती बहु उत्कंठा हे चित्ती तुका म्हणी आई श्रीरंगे विठाबाई हे आई पांडुरंगे तुला आलिंगन देण्याविषयी माझे बाहुदंड माझे हात स्फुरण पावत आहेत तरी लवकर लवकर चाल पावले शीघ्र गतीने उचलून टाक तू आपली हंसासारखी मंद गती सोडून दे आणि तुझ्या भेटीसाठी माझ्या चित्तात फार उत्कंठा निर्माण झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात हे आई श्रीरंगे विठाबाई माझी एवढी विनंती ऐक जेने वेळ लागे ऐशी सांडी पांडुरंगे कंठ कंठा मिळू देई माझा ओरसो तू घेई नको पितांबरू सावरू हे अळंकारू टाकी हो भातुके लौकिकाचे कवतुके हाता पाया नको काही वेगळ आले राखू तुका म्हणे यावरी मग सुखे अळंकारी हे पांडुरंगे ज्या कारणाने मला भेट देण्यास तुला वेळ लागत आहे ते कारण आता बाजूला कर माझ्या गळ्यामध्ये आपला गळा घाल आणि माझ्या प्रेमाचा आस्वाद घे मला आलिंगन देताना पितांबर आणि अलंकार सावरू नकोस मोकळ्या मनाने मला आलिंगन दे आणि भेट माझी समजूत काढण्यासाठी काही खाण्याचे पदार्थ जर आणले असतील तर तेही बाजूला ठेव
औपचारिक कोड कौतुक करण्याचा सोडून दे। मला आलिंगन देताना तुझ्या पूज्य हातांना आणि पायांना माझे अपवित्र हातपाय लागतील म्हणून तू आपल्या हातापायाला आलिंगन देताना वेगळे राखू नकोस, म्हणजे अंग चोरपणा करू नकोस। तुकाराम महाराज म्हणतात, मला आलिंगन दिल्यानंतर तू खुशाल अलंकार घालून बैस, तोपर्यंत अंग न चोरता मोकळेपणाने आलिंगन दे। रूपेचा ओलावा दिसे वेगळाचे देवा, मी हे चितसे साचे न लगे फुकटो साईकाचे, जेनी जाय कळसा पाया उत्तम तो तैसा, तू का म्हणे घरी तुझ्या वघिया परी। देवा, तुझ्या कृपेचा ओलावा किंवा तुझी खरी कृपा झाल्याचे लक्षण काही वेगळेच असते। मी तुझ्या खऱ्या कृपेची इच्छा धरून राहिलो आहे, मला माईक पदार्थ फुकट सुद्धा नको आहेत। ज्या कारणाने इमारतीचे काम कळसापर्यंत जाईल तोच पाया खरा मजबूत असतो, त्याप्रमाणे ज्यामुळे शाश्वत सुखाची प्राप्ती होईल अशीच कृपा तुला मागितली पाहिजे। तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या घरी कृपेचे अनेक प्रकार असतील, मला त्यामधील खऱ्याचीच जरुरी आहे। दाऊनिया कोणा काही तेचे वाही चाळविले, तैसे नको करू देवा शुद्ध भावा माझिया, वृद्धी सिद्धी ऐशी आडू येती नाडू नागवू, उदकायशी दाऊनी उडी ऊर फोडी झळई, दर्पणीचे दिले धोनू दिशेपण चरफडू, तुका म्हणे पायासाठी करियाती कळू द्या। कुणाला काही चमत्कार दाखवून त्या मार्गाने लोकांना तुम्ही चालवले आहे, देवा मला मात्र तसे करू नका, कारण माझा भाव तुमच्या ठिकाणी फार शुद्ध स्वरूपाचा आहे। वृद्धी आणि सिद्धीसारखी विघ्ने अडवणारी आणि नाचवणारी मार्गामध्ये येत असतात। मृगजल हे खऱ्या पाण्याचे रूप दाखवून हरिणांना त्यांचा ऊर फुटेपर्यंत पळायला लावते, त्याप्रमाणे वृद्धी सिद्धींच्या वाटा आहेत। त्यांच्या मागे जे जातात ते मृगजलाच्या मागे धावणाऱ्या हरणासारखे, त्यामुळे त्यांची पुढे फजितीच होते। आरशामध्ये पडलेले धनाचे प्रतिबिंब पाहून त्याला पकडण्यासाठी जसे लहान मूल चढपड सुरू करते, तुकाराम महाराज म्हणतात, मी मात्र तुमच्या पायांचा खऱ्या स्वरूपात लाभ व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहे, हे तुम्ही जाणून असा। काय माता विसरे बाळा कळवळा प्रीतीचा, आवडीने गळा मिठी घाली उठी वैसवी, लावू धावी मुकस्तना नये मना निराळी, आवंडाचे भाते दावी आपुले लावे त्यासजी, माझे थोडे त्याचे फारू उत्तर हे वाढवी, तू का म्हणे नारायणा तुम्ही जाना बुझावू। आईच्या ठिकाणी बालकाच्या प्रीतीचा कळवळ असतो, त्यामुळे ती कधी आपल्या बाळाला विसरत नाही। बालक आपल्या आईच्या गळ्याला मोठ्या प्रेमाने मिठी मारते आणि ते तिला हक्काने उठवते आणि बसवते सुद्धा, तिच्या स्तनाला मुख लावण्यासाठी ते धावते, त्या बाळाला त्याच्याशिवाय दुसरी काही सुचतच नाही। कधी ते बालक आपल्या भावंडाचा खाऊ दाखवते, आपला खाऊ त्याला देऊन आपल्याला काही नाही असे सांगते। कधी ते बालक मला फार थोडाच खाऊ मिळाला आणि त्याला मात्र खूप मिळाला अशा उत्तरांची तक्रार सुद्धा करते। तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, अशी या बालक भक्ताची समजूत घालण्याचे तुम्हालाच माहीत आहे। तरी आम्ही तुझी धरियेली कासू नाही कोणी दास वाया गेला, अगा पंढरशा उभ्या विटीवरी येईल वकरे धावे नेते, पालवी तू तुझो उभे करून बाहे कृपावंता पाहे मजकडे, तू का म्हणे तुझ बहू कान डोळे काहे माझे वेळे ऐसे परे। हे देवा, मी तुमचीच कास धरून राहिलेलो आहे, तुमचा आश्रय केल्यानंतर कोणताही दास आजपर्यंत कधी वाया गेलेला नाही। हे पंढरीराया, विठेवर उभ्या असणाऱ्या पांडुरंगा, तू ताबडतोब वेगाने धावत ये, कृपावंता विठला मी माझा हात वर करून तुला बोलावीत आहे, तू एकदा धावत येऊन माझ्याकडे कृपेने पहा। तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला पुष्कळ कान आणि डोळे आहेत असे आम्ही ऐकलेलं आहे, मग असे असताना माझी हाक तुला कशी ऐकू येत नाही आणि माझी ही दयनीय अवस्था तुला कशी रे दिसत नाही। करावा ताटाळा नव्हे हे उचित आधीच का प्रीत लावली, जाणत सा तुम्ही रूपाचे लाघव आपुले ते जीव घेते ऐसा, काय म्हणून आले ते आकारा आम्हा उजगरा करावया, तू का म्हणे भीड होते आजीवरी आता देवावरी कोण ठेवी। देवा तू आमचा कंटाळा करावास
हे तुला बरे दिसत नाही, असा कंटाळा करायचा जर होता तर मग आधी प्रेम तरी का लावलेस? तुझ्या रूपाची लालसा मला किती आहे हे तुला माहितच आहे। जीव घेण्याइतका चटका त्या तुमच्या रूपामुळे माझ्या मनाला लागलेला आहे। तुझी मला प्राप्ती व्हावी यासाठीच आम्ही जागरण करावे किंवा आमच्यावर कृपेस तुला विलंब जर करायचा होता तर मग तुम्ही आकाराला तरी का बरे आलात? तुम्ही जे निराकार होता तेच योग्य नव्हतं का? तुकाराम महाराज म्हणतात, मला आतापर्यंत तुमच्याविषयी भीड वाटत होती, पण आता मात्र तुमची पर्वा मी ठेवणार नाही। धरून पालव असोडी न करे मग काय बरे दिसे लोके, काय ते विचारा ठाईचे आपणा, जो हा नारायणा अवकाश अंतर पायाशी तो वरिया गोष्टी, पडली आमिठी हालून दी, रुसली ती तरी होईल बुझावणी, तातडी करुणे साधावे हे, सापडली आधी कारणाशी ठाऊ, येथे करू भाव दृढ आता, तू का म्हणे तुझे ठाऊ के बो भाटू, मग खटपटू चुकली ते। देवा मी आता तुमचा पदर हाताने धरून तो ओढणार आहे आणि मग लोकांना हे काही बरं दिसणार नाही। हे नारायणा, अशा प्रसंगाला अजून अवकाश आहे, थोडा उशीर लागेल, तोपर्यंत तुम्ही त्याचा विचार करून ठेवा। जोपर्यंत तुमच्या पायाशी माझे अंतर आहे तोपर्यंतच या गोष्टी मी बोलणार, पण एकदा का पायाला मी मिठी दिली तर मग मात्र तुम्हाला हलू सुद्धा देणार नाही। मग या माझ्या कृतीने तुम्ही रागावलात तरी मी कशी तरी समजूत तुमची काढू शकतो, पण आधी तुमचे पाय धरण्याचे कर्तव्य मी ताबडतोब पार पाडीन। तुमचे पाय मला सापडले या मोठ्या कार्यासाठी मी तुमच्या ठिकाणी माझा भाव आता दृढ धरून राहिलो आहे। तुकाराम महाराज म्हणतात की हे भगवंता, हे देवा, तू कधी दिसतोस कधी दिसत नाहीस, कधी तू व्यक्त असतोस तर कधी अव्यक्त राहतोस, अशी तुझी कीर्ती माहीत असल्यामुळेच मी तुझे पाय अगदी दृढपणे धरलेले आहेत, त्यामुळे माझी सर्व खटपट चुकली आहे। निष्ठुरा उत्तरी न धरावा रागू, आहे लाग भाग ठाईचा, तू माझा जनिता तू माझा जनिता, रखुमाईचा कांता पांडुरंगा, मुळीच्या ठेवणी आहे अधिकारू, दुरावणी दूर गेलो होतो, पोटीच्या आठवा पडीला विसरू, काही आला भार माथा तिने, राखीला हा होता बहू चौघा चारू, साक्षीने व्यवहारू निवडिला, तू का म्हणे काही बोलणे न लगे, आता पांडुरंगे तुम्ही ऐसे। देवा मी तुमच्याशी फार कठोर शब्दांनी बोललो, त्याचा तू राग धरू नकोस रे, तुझा आणि माझा मूळचाच चांगला संबंध आहे, तो प्रथम पासूनचाच आहे, तूच माझा जन्म देणारा पिता आहेस, हे रुक्माईचा कांता तूच माझा जनक आहेस, तुमचा जो मूळचा ठेवा आहे त्यावर माझाच अधिकार आहे, पण मध्ये द्वैतपणाचा जो भाव आलेला होता आणि त्यामुळेच दुरावून मी दूर गेलेलो होतो, पोटच्या मुलालाच मूळच्या संबंधाचा विसर पडलेला होता, कारण मी पणाचा भार माझ्या माथ्यावर चढलेला होता। काही दिवसापर्यंत तुमचा लौकिक मी बराच राखलेला होता आणि पुढे सुद्धा तोच प्रकार साधू संतांच्या साक्षीने मी निवडून काढलेला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आता या भांडणाने काही अधिक बोलणे बरे नाही, आता मी आणि तू अशा प्रकारच्या भाषेमध्ये बोलू नये। सांगता गोष्टी लागते गोडा, हा तो रोकडा अनुभव, सुख झाली नाही बोली बोलता, अंतर ते नाही दिसू आता सोसो कासया, तू का म्हणे जतन करू हेचे धरू जीवेशी। देवाच्या यशाच्या आणि कृपेच्या गोष्टी सांगताना अतिशय गोड वाटतात, असा मला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे। या अनुभवामुळेच माझ्या अंतकरणाला फार मोठे सुख प्राप्त झाले आहे आणि ते काही बोलून दाखवता येण्यासारखे नाही। आता देव आणि मी यांच्यामध्ये काही अंतर राहिलेलं नाही, मला आता इतर सोस करण्याचे काहीच कारण नाही। तुकाराम महाराज म्हणतात, हेच सुख जीवाशी धरून मी सांभाळून ठेवीन। मजशी पुरी न पडे वादे, सुख दोहींच्या संवादे, तुझी आगळ आकाशाने शिर काय पायाविने, वाहू तुझा भारू दुःख साहोनी अपारू, तुका म्हणे नाही भेदू देवा करू नये वादू। देवा तू माझ्या बरोबर वाद करायला पुरा पडणार नाहीस, पण दोघांच्या संवादामध्ये फार मोठे सुख असल्यामुळेच मी असा वाद करीत बसलेलो आहे। देवा तुझ्याजवळ श्रेष्ठपणा कशामुळे आला? पायाशिवाय काय मस्तकाला शोभा येते का?
आम्ही भक्त अनेक प्रकारची दुःखे सहन करून तुझे ओझे वागवित आहोत, म्हणजे तू आमचं मस्तक आहेस आणि आम्ही तुझे पाय झालेलो आहोत। तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्यामध्ये आणि आमच्यात काही भेदच शिल्लक नाही, त्यामुळे आता हा वाद काही करीत बसू नये। तूज नाही शकते काम घेशी आम्हा हाते, ऐसे अनुभवे पाही उरले बोली जैसे नाही, लपोनी आडू आम्हा तुझा काही वाडू, तुका म्हणे तुझसाठी आम्हा समूह सारे तुटे। देवा तुझ्याजवळ काही सुद्धा शक्ती नसल्यामुळे तू आमच्यासारख्या भक्तांच्या हातून आपले स्वतःचे काम करून घेतोस, असे तूच तुझ्या अनुभवावरून पहा आणि मी आता काही बोलावे असे उरलेले नाही। देवा तू आमच्या मागे लपतोस आणि आम्हाला मात्र तुझी बाजू घेऊन तुझा कैवार नेहमी घ्यावा लागतो। तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्यासाठीच आम्ही आमच्या संसाराचा त्याग केलेला आहे। तुझ्या ठाई ओसू दोन्ही पुण्य आणि दोषू, झडले उरले एकते आम्ही धरी येले चित्ते, कळलाशी नष्टा याची क्रिया कर्म भ्रष्टा, तुका म्हणे बोला नाही ताळा गा विठ्ठला। देवा तुझ्यामध्ये पापाचं आणि पुण्याचं मुळामध्ये अस्तित्वच नाही, पाप उरले किती झडले किती हा भाव तुझ्यामध्ये नसतोच, तो आम्ही मात्र आमच्या चित्ताला बळकट करून ठेवलेला आहे। देवा तू यातीहीन क्रियाहीन कर्महीन असा विकार शून्य आहेस हे मला समजलेलं आहे। तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे तुझ्याजवळ बोलण्यास काही आता जागाच नाही। भांडावे तो हि तू ठाई पडा ते उचितो, नये खंडू देऊ वादू आम्हा भांड बोल भेदू, शब्द सारसे भेटी नये पडू देव तुटी, तुका म्हणे आळसू तोचे कार नाचा नासू। देवा तुझ्याशी भांडण होणे यामध्ये माझे हित आहे, कारण त्यामुळे खरं काय खोटं काय योग्य अयोग्य याची मला माहिती होत जाते। म्हणून तुझा माझा जो वाद चाललेला आहे तो तू संपवू नकोस, कारण या वादाच्या मुळाशी असणारा जो द्वैतभाव आहे हेच आमच्या प्रेमाचे भांडण आहे आणि हेच भांडवल आहे। तुझ्या नामाच्या उच्चाराबरोबर तुझी भेट होते, त्यात देवा कधी खंड पडू देऊ नकोस। तुझा शब्दरूपी चक्रवात पक्ष्यांना भेटण्यासाठी नदीच्या दोन वेगवेगळ्या तीरावर रात्र कंठावी लागते, पण त्या वियोगामध्ये सुद्धा पुढे भेटीची आशा असल्यामुळे एक प्रकारचे सुखच असते, त्यामध्ये कधी कमतरता येऊ देऊ नकोस। तुकाराम महाराज म्हणतात, या कामामध्ये जर आळस होईल तर त्यामुळे कार्याचा नाशच होऊन जाईल। न हो गाडी आळशी तो तू आम्हा पुढे जासे, अरे दिली आम्हा हाती वर्मवेवा दाचे संते, धरून या वाटू जालो शिरो मनी थोटू, तुका म्हणे देवा वाद करीन खरी सेवा। देवा तू आमच्यापासून जर दूर पळून जाशील तर आम्ही तुला तसे करू देणार नाही, आम्ही काही आळशी किंवा दुबळे नाही आहोत। हे देवा साधू संतांनी आमच्या हातात वादविवाद करण्याचे वर्म दिलेले आहे, तुझी पळून जाण्याची वाट आढू आणि मी चांगलाच दानगा आणि बलवानांचा शिरोमणी बनलो आहे, त्यामुळे तुला इथून हलू देणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे वादविवाद करूनच मी माझी सेवा पुरी करून घेईन।